प्रकरण सहावे नैसर्गिक प्रदेश या प्रकरणाचा आज आपण उर्वरित भाग बघणार आहोत तर यापूर्वी आपण टुंड्रा प्रदेश तेगा प्रदेश गवताळ प्रदेश याविषयी माहिती घेतलेली होती तर आज आपण उष्ण वाळवंटी प्रदेश याविषयी माहिती घेणार आहोत तर विषुवृत्तापासून वीस अंश ते तीस अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उष्ण वाळवंटी प्रदेशाचे स्थान आहे तर उष्णवाळवंटी प्रदेशाचे स्थान कुठे आहेत तर विषुवृत्तापासून वीस अंश ते तीस अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उष्ण वाळवंटी प्रदेशाचे स्थान आहे खंडाच्या पश्चिम भागात उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतात मग आता बघा आफ्रिका खंडा उत्तर आफ्रिका खंडामध्ये उत्तर आफ्रिका खंडामध्ये खंडा सहारा येथे वाळवंटी प्रदेश आढळतो त्यानंतर बघा कोलोरॅडो उत्तर अमेरिकामध्ये कोलोरॅडो येथे हा उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतो नंतर आटा कामा दक्षिण अमेरिका अमेरिकेमध्येच बघा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तर दक्षिण अमेरिकेमध्ये आटा कामा येथे हे वाळवंटी प्रदेश आढळतो यानंतर बघा थर आश, आशियामध्ये थरचे वाळवंट येथे उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतो बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसेल आहे भारताचा नकाशा आणि भारताच्या नकाशा भारताच्या नकाशा दिसला तिथेच तुम्हाला थरचे वाळवंट ब्लॅकमध्ये केलेले आहेत हा काय आहे का थरचे वाळवंट नंतर कलहारी दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेमधला हा पार्ट आहे कलहारी वाळवंटाचा त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये पण उष्ण वाळवंटी प्रदेश आहे मग उष्ण वाळवंटी प्रदेशामधील हवामान कशाप्रकारे आहे ते बघणार आहोत तर उष्ण वाळवंटी प्रदेशामधील हवामान उन्हाळ्यात सरासरी तापमान तीस अंश ते पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस एवढे असते तर वाळवंटी प्रदेशामध्ये उन्हाळ्यातील तापमान किती असतं सरासरी तीस अंश ते पंचेचाळीस डिग्री अंश एवढं तापमान असते तर ता हिवाळ्यात वीस अंश ते पंचवीस अंश सेल्सिअस एवढे तापमान असते अतिउष्णता व अत्यल्प प्रजन्य मग तेथील हवामानाची वैशिष्ट्ये काय उष्णता व अत्यल्प प्रजन्य म्हणजे कमी प्रमाणात प्रजन्य असते रात्री खूप थंडी असते मग उष्ण वाढवंटी प्रदेशामध्ये रात्री काय असते खूप थंडी असते यानंतर आपण बघू उष्णवाळवंटी प्रदेशामधीलच नैसर्गिक वनस्पती नैसर्गिक वनस्पतीमध्ये कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती मग उष्णवाळवंटामध्ये वनस्पतीची वैशिष्ट्ये बघा पा झाडांना पाने कसे आहेत कमीत कमी आणि काठेरी वनस्पती आहेत झाड जाड साल अरुंद व मेंचट पाने मग झाडांची साल कशी असते जाड आहे पाने कसे आहेत अरुंद आहे व मेनचट पाने आहेत मग हे सर्व हे सगळं वैशिष्ट्य आपल्याला उष्णवाळवंटा मधील असलेल्या वनस्पतीतील पानांमध्ये झाडांमध्ये आढळते मग बघा पाने झाडांना काय आहे कमी आहेत का कमी असतील बरं विद्यार्थी मित्रांनो झाडांना पाने कारण पाने कमी असल्यामुळे त्याचे पानातून पाण्यांचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून तेथील झाडांना पाने कमी आहेत व आणि त्या वनस्पती कशा का असतात काटेरी असतात कारण पाण्यातून काय होतं पाण्यांचं बाष्पीभवन होत असतं जाड साल अरुंद व मेनचट पाने आहेत जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात मग जमिनीतील ओलावा संपला की तेथील वनस्पती काय होतात नष्ट होतात मग त्या वाळवंटी प्रदेशामध्ये कोणकोणत्या वनस्पती आहेत निवडुंग घायपात पाम खजूर इत्यादी वनस्पती उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतात यानंतर बघू आपण उष्णवाळवंटी प्रदेशातील प्राणी जीवन उंट अन अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो उंट हा प्राणी असा आहे की अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस तो जगू शकतो म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो उंटाला काय म्हणतात वाळवंटातील जहाज असे म्हणतात जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी आहे प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात उदाहरण साप उंदीर सरडे विंचू मग उष्णवाळवंटी प्रदेशामध्ये दिवसा प्राणी दिसतात का नाही ते दिवसा प्राणी कुठे आढळतात तर जमिनीच्या खाली घोडे बैल गाढव मेंढ्या इतर पाळीव प्राणी मग घोडे बैल गाढो मेंढ्या हे काय आहेत उष्णवाळवंटामधील पाळीव प्राणी आहेत यानंतर बघू उष्ण वाळवंट प्रदेशामधील मानवी जीवन बदा ऊन सहारा मग सहारा वाळवंटामध्ये बदा ऊन हे ही ज हे लोक राहतात बुशमेन हे कुठे राहतात तर कलहारीमध्ये राहतात रिजन हे ऑस्ट्रेलियामध्ये राहतात इत्यादी लोक राहतात अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात मग वाळवंटी प्रदेशातील लोक त्यांच्या अनेक गरजा कशापासून पूर्ण करतात तर जनावरांपासून पूर्ण करतात मरुउद्याने व नद्यांची खोरे येथे शेती केली जाते मग मरुउद्याने व नद्यांची खोरे या भागामध्ये वाळवंटी प्रदेशामध्ये शेती केली जाते मग यानंतरचा प्रकार बघू आपण गवता प्रदेश सुदान मग स्क्रीनवर तुम्हाला दिसेल बघा जगाच्या नकाशामध्ये गवताळ प्रदेश सुदानमधला कुठे कुठे आहे तर गवताळ प्रदेश बघा सुदानमधला विश्ववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस पाच डिग्री ते वीस डिग्री अक्षवृत्ता दरम्यान गवताळ प्रदेश आढळतो संव्हानं आफ्रिकेमध्ये कुठे आहे मग गवताळ प्रदेश तर आफ्रिका खंड बघा आफ्रिका खंडामध्ये गवताळ प्रदेश बघू आपण सव्हाणा हा काय आफ्रिका खंडातील गवताळ प्रदेश क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये हा बघा स्क्रीनवर ब्लॅक कलरचा दिसतो क्वीन्सलँड हा काय ऑस्ट्रेलिया खंडामधील गौ गवताळ प्रदेश दक्षिण पार्कलँड आफ्रिका दक्षिणेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे तो पार्कलँड बघा नंतर लॅनोज व कंपोज दक्षिण अमेरिका मग दक्षिण अमेरिकेमध्ये लॅनोज आणि कंपोज हे काय दक्षिण अमेरिकेमधील गवताळ प्रदेश यानंतर गवताळ प्रदेशातील हवामान गवताळ प्रदेशातील हवामान बघा उन्हाळ्या उन्हाळ्यातील तापमान सुमारे पस्तीस अंश ते हिवाळ्यातील तापमान चोवीस अंश असते मग गवताळ प्रदेशातील तापमान उन्हाळ्यातील किती आहे तर पस्तीस अंश आणि हिवाळ्यातील किती आहे तर चोवीस अंश आणि तेथे पाऊस पाऊस बघा सुमारे अडीचशे मिमी ते एक हजार मिमी पाऊस पडतो उन्हाळ्यात उष्ण व दमट हिवाळ्यात उबदार व कोरडा हवा कोर को, कोरडा मग उन्हाळ्यात हवामान हो कसं असतं उष्ण व दमट आणि हिवाळ्यामध्ये कसं असतं तर उबदार व कोरडा हवामान हो असतं यानंतर बघू आपण गवताळ प्रदेशातीलच नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन मग गवताळ प्रदेशातील बघा नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन उंच व दाट गवत नैसर्गिक वनस्पतीमध्ये बघू गवत कसं आहे तिथे उंच व दाट आहे गवत सुमारे सहा मीटर उंच हत्ती गवत आणि त्याच गवताला काय म्हणतात मग हत्ती गवत कुठल्या गवताला तर गवताळ प्रदेशाऊस सुदान येथील गवताळ प्रदेशातील गवताला काय म्हणतात हत्ती गवत असे म्हणतात तुरडक वृक्ष व झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात मग झाडे कसे असतात शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात उदाहरण बेल बोर घायपात अननस निवडंग इत्यादी वनस्पती नैसर्ग गवतर प्रदेशामध्ये आढळतात यानंतर बघू आपण गौतार प्रदेशातील प्राणी जीवन तृणजीवी प्राणी व मांसभक्षक प्राणी विपुल आहेत गौतार प्रदेशामध्ये तृणजीवी आणि मांसभक्षक प्राणी विपुल आहेत प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिलेली दिले आहेत मग निसर्गानेच प्राण्यांना काय दिलेले चपळपाय दिलेले आहेत अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात उदाहरण सिंह चित्ता तरस लांडगा जिराफ झेब्रा हत्ती गेंडे रानबैल रेडे कांगारू एमू इत्यादी प्राणी गवताळ प्रदेशामध्ये आढळतात यानंतर बघू गवताळ प्रदेशातील मानवी जीवन मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे असतात घरांना खिडक्या नसतात मग हे मातीची भिंत व गवताचे छप्पर असलेली साधी घरे कुठे आढळतात तर गवताळ प्र गवताळ प्र, प्रदेशामध्ये मग घरांना खिडक घरांना खिडक्या नसतात ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात त्या यांना क्रॉल म्हणतात मग ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात उ गवताळ प्रदेशातील लोक राहतात आणि मग या झोपड्यांना काय म्हणतात क्रॉल म्हणतात शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय गवताळ प्रदेशातील लोकांचे आहेत उदाहरण झुलू हौसा मसाई इत्यादी जमाती गवताळ प्रदेशामध्ये आढळतात